सभापति महोदय शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दलची अनेक प्रकरणे दोन्ही सभागृहात गेले काही दिवस गाजतायत पण ठोस पुरावे अभावी चौकशीच्या नंतर सुद्धा हे अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की ते परत येतात आणि पुन्हा कारभार तसाच केला जातो लोक पुढे येत नाहीत पण मुंबईत मध्ये कधी नवे असे प्रकरण घडलेले आहेत आणि तीन प्रकरणांमध्ये ठोस पुराव्यानिशी मी सभागृहापुढे आलेलो आहे सभापती महोदया उत्तर मुंबईच्या शिक्षण निरीक्षक उर्मिला पारदे आहेत त्यांच्या कारभाराबद्दल कालच्या सभागृहामध्ये अबू आसिम आझमींनी त्यांच्या संस्थेबद्दलची तक्रार केली तुम्ही या तक्रारी वाचल्या मी फक्त एका मिनिटात काय काय प्रकरणात पैसे घेतले जातात ते सांगतो तक्रारी करूनही मान्यता द्यायची नाही शालार्थ आयडी द्यायची नाही अनुकंपा प्रकरणामध्ये नियुक्त्या द्यायच्या नाहीत निवृत्त शिक्षकांचं पीएफ आणि पेन्शन सुरू करायचं नाही वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करायची नाही ती लांबत ठेवायचं संच मान्यता दुरुस्त करायच्या नाहीत उपमा सायनिंग अथॉरिटी असते पगार देण्याची पगार देण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जायला लागलेले आहेत विरोधी पक्ष नेते महोदय ते द्यायचं नाही हायकोर्टाने आदेश दिले तर हायकोर्टाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा वेळ काढायचा आणि काय मिळते की नाही वाट बघायची आता ही हद्द पुढे झालेली आहे की अपमानास्पद वागणूक तर मुख्याध्यापकांना शिक्षकांना दिलंच जातं पण सावित्रीबाई फुले पुरस्कार दिले जातात आणि आदर्श शिक्षकांना राज्य पुरस्कार दिले जातात राज्य पुरस्कारासाठी जी शिफारस करायची मानांकनासाठी द्यायच्या त्यासाठी सुद्धा पैसे मागतायत आतापर्यंत कोणी हिंमत केली नव्हती परंतु सुप्रिया ठोकळ म्हणून ज्या शिक्षिका आहेत त्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिली आहे की त्या सुप्रिया सुधीर ठोकळ बर्वेनगर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आहेत त्या म्हणाल्या की माझं मानांकन करण्यासाठी 20,000 रुपये मागितले गेले नुसतं पाठवायचे त्यासाठी मुरंजन हायस्कूलच्या ने मुख्याध्यापिकेचा प्रस्ताव मंजूर करायचा आहे त्यासाठी पैसे मागितले गेले दुसरं पगार काढण्यासाठी सायनिंग ऑथॉरिटी तिसरं शबाना खान मॅडम आहेत त्यांनी माझ्याकडे लेखी दिलाय शालार्थ आयडी की द्यावीच लागते ती काय त्याला इतर काही गरज नाही मान्यता आहे ते देण्यासाठी सुद्धा पैसे मागितले गेले आणि एवढंच नाही हे सगळं करून यासाठी एक एजंट नेमलाय राम जाधव नावाचा कार्तिकाय हायस्कूलचा एक शिक्षक आहे मला वाईट वाटतं की एक शिक्षक इतर शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या पिळवणुकीसाठी छळवणुकीसाठी नेमला जातो तो सरसकट करतो आता काल अबू आसिम आझमी सांगत होते की ते ट्रस्टी असलेल्या संस्थेसाठी 10 लाख रुपये मागितले आणि राम जाधवला भेटा आणि मग तुमचा प्रस्ताव बघतो सरकारने सांगितलं आम्ही ईडी लावतो ईडी लावून काय घाबरत नाही त्यांना काही होत नाहीये माझी मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांना तात्काळ हटवलं पाहिजे आणि मग चौकशी करा तुम्ही आधी चौकशी करू म्हटलं तर ते कधी होत नाहीत त्यांना माहिती आम्हाला संरक्षण आहे आणि ते चालू राहतं हे सगळीकडे सुरू आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की या प्रश्नावर लगेच तुम्ही चर्चेला देऊ शकणार नाही कारण आज शेवटचा दिवस आहे मला माहिती या आठवड्याचा परंतु शासनानं याबद्दल तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे अन्य आयुधाच्या मार्फत असे जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील हे तर तीन पुरावे मी लेखी तुम्हाला देतो आहोत त्या पुराव्यासकट देतोय या राम जाधवचं जर सीडीआर तुम्ही तपासलं फोनचं तर तुम्हाला सगळं कळेल की कशा पद्धतीने पैसे गोळा केले जातात या नाही नुसते यासाठी करून यांना अधिक काढलं पाहिजे ना काढल्याशिवाय नाही तर ते आपल्या जागेवर बसतात कारभार चालू राहतो ते कधी होत नाहीये तात्काळ हटवलं पाहिजे एक अधिकारी आणि एक शिक्षक जर हटवला गेला तिकडनं तर यांना जरब बसेल मुंबईत कधी घडलं नव्हतं की पगारासाठी पैसे मागितले जाण्याची हिंमत नव्हती होत मी गेले तिसरी टर्म आहे माझी कधी हिंमत झाली नाही अधिकाऱ्यांची आज ही हिंमत होतंय हे अधिकारी काही देऊन आपली नेमणूक करतात हा नेमणुकीसाठी द्यावे लागतात ना तर ते दिले जात मला माहित नाही यांनी किती दिलेत ते पण ज्यांनी कोणाशी व्यवहार केला असेल ते सगळं पुढे आलं पाहिजे त्या काळामध्ये जुनी नेमणूक आणि म्हणून माझी विनंती आहे नाही 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 289 नाही दरेकर साहेब पण आमच्या मतदारसंघांच्या मुंबईच्या हा गंभीर आहे मी विरोधी पक्षाने विनंती करतो लावून धरला पाहिजे सभापती मुद्दा कसा आहे शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये शिक्षक काय टोल नाक्यावर उभे असतात का तुम्ही त्यांच्याकडे पैसे वसूल करताय 289 पद्धत बरोबर नाही या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब हटवलं पाहिजे ही माझी मागणी माननीय सभापती महोदया प्रश्न खूप गंभीर आहे त्यामुळे तातडीने यांचे 289 सन्माननीय सदस्य कपिल पाटील साहेबांनी जो विषय मांडला तो शैक्षणिक क्षेत्रातला आहे मला वाटतं काल विधानसभेतही याच्याविषयी चर्चा झाली चौकशीने कारवाई झाली पाहिजे सभापती महोदय अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीमागे घालता कामा नये
पुरस्कार मिळण्यासाठी जर पैसे मागत असेल कोणी शिक्षण अधिकारी तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. चौकशी किती दिवस करणार, कशाची करणार? म्हणून या अधिकाऱ्याला ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश द्या. सन्माननीय मंत्री महोदय, आपलं झालं असेल तर मंत्री महोदयावर. सभापती महोदया, अचानक सभागृहामध्ये हा विषय आला आहे त्यामुळे तातडीने ही 29 लक्षवेधीमध्ये कन्वर्ट करून बुधवारी घ्या. लक्षवेधी लागल्यानंतर ताबडतोब त्याची लगेच घ्या आणि त्या लक्षवेधीच्या वेळेला 4 दिवस मिळतील चौकशी करायला. तातडीने कारवाई करू.